मुलांनो, आजचा खेळ खूप मजेशीर आहे। आजच्या खेळाचं नाव आहे टंग ट्विस्टर। टंग म्हणजे काय? जीभ। आणि ट्विस्ट होणे म्हणजे काय? की त्याला पीळ पडणे। जिभेला जेव्हा पीळ पडतो ना, तेव्हा कशी गडबड होते, कशी गंमत होते ते बघायचं। आता हा गेम कसा खेळायचा? हा गेम तुम्ही किती जणांमध्ये खेळू शकता, पण याला वेळ द्यायचा, वेळ फक्त 1 मिनिटाचा द्यायचा। एका मिनिटात तुम्ही जे सांगाल ते त्या व्यक्तीने जर बोलले न अडखळता तर तो विनर, नाहीतर मग तो आउट। पण जो पूर्ण 1 मिनिट बोलेल तो मात्र विनर असणार आहे। तर तुम्ही खूप मजेशीर वाक्य देऊ शकता। आता मी एक वाक्य सांगते तुम्हाला, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड। असं जेव्हा भरभर बोलायला जातो त्यावेळेला कुठेतरी गडबड होते। मी तुम्हाला अशा प्रकारचे 2-3 वाक्य सांगते किंवा मी म्हणून दाखवते। बघा, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड। आणि काही वेळाने काय होतं की ह्याच्यामध्ये गडबड होते आणि मग गंमत येते त्यामध्ये। आणखीन दुसरं वाक्य, जो हसेगा वो फसेगा, जो हसेगा वो फसेगा, जो हसेगा वो फसेगा। काही काही जण यामध्ये काय करतात, जरा गंमत करतात। कशी करतात की अगदी स्लो म्हणतात। स्लो नाही म्हणू द्यायचं, भरभर म्हणायला सांगायचं। जो भरभर म्हणेल पण न अडखळता म्हणेल आणि त्याचा शब्द चुकणार नाही तो यामध्ये विनर असणार आहे। बघा बरं, तुम्ही पण असे मजेशीर वाक्य तयार करा आणि हा खेळ तुम्ही खेळू शकता। तुम्ही आनंदगिरीमध्ये सुद्धा हा खेळ खेळू शकता। बघा याच्यामध्ये किती मज्जा येते, किती गंमत येते ते। समजला खेळ?